नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचे असणारे जनरल नॉलेजचे काही प्रश्न आपण घेऊन आलेलो आहेत मित्रांनो आणि मित्रांनो हे जे प्रश्न आहेत पोलीस भरती तलाठी भरती आरोग्य विभाग भरती आणि शिक्षक भरती तसेच जिल्हा परिषद भरतीसाठी सुद्धा महत्वाचे असणारे प्रश्न आहेत या व्हिडिओमध्ये एकूण पहा पंचवीस प्रश्न आहेत आपल्याला जर प्रश्नाचं उत्तर आलं तर तीन ते पाच सेकंदामध्ये कॉमेंट करून उत्तर द्या म्हणजे एक प्रकारे आपलं मॉक टेस्ट आणि रिव्हिजन देखील होईल आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन लिंक दिली आहे पहा मराठी नोकरी या नावाने टेलिग्राम चॅनल आहे चला तरी हुड़ी वाला तर व्हिडिओला सुरू करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे सव्वीस अकराच्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याची चौकशी करणारी समिती कोणती आहे प्रश्न महत्वाचा आहे पहा सव्वीस अकरा दोन हजार आठ या दिवशी मुंबईवरती एक दहशतवादी हल्ला झाला होता तर हा हल्ला कशा प्रकारे झाला किंवा याची चौकशी करणारी समिती कोण आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक, एक राम रामप्रधान समिती ही जी आहे लक्षात ठेवायची ही सव्वीस अकराच्या मुंबई हल्ल्यावरची चौकशी करणारी एक समिती आहे पर्याय एक आपलं उत्तर असेल रामप्रधान समिती प्रश्न क्रमांक दुसरा आहे डॉक्टर बंग हे खालीलपैकी कोणत्या आरोग्यविषयक विषयक कार्यक्रमाशी संबंधित आहेत पहा डॉक्टर बंग या ठिकाणी कधी कधी प्रश्न आपल्याला असा विचारला जातो डॉक्टर अ बंग आणि डॉक्टर राणी बंग असाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो तर हे दोघेही कोणत्या आरोग्य विषय विषय कार्यक्रमाशी संबंधित आहेत याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन बाल कुपोषण निर्मूलन या कार्यक्रमाशी संबंधित आहेत डॉक्टर अभयबंग आणि डॉक्टर राणीबंग पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर आहे प्रश्न तिसरा आहे इग्लू ही संज्ञा कशाशी संबंधित आहे पहा मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे इग्लू ही जी संज्ञा आहे ही कशाशी संबंधित आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक निवासस्थानाशी संबंधित आहे पहा इग्लू पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न चौथा आहे साधना मासिक हे खालीलपैकी कोणी सुरू केले आहे लक्षात ठेवा साधना मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेले होते याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन साने गुरुजी यांनी साधना मासिक लक्षात ठेवायचे साधना मासिक हे जे आहे हे साने गुरुजी यांनी सुरू केलेलं मासिक आहे पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न पाचवा आहे पाणी पुरवठ्यासाठी पाणी शुद्ध करण्यासाठी कोणती प्रक्रिया केली जाते पहा पाणी पुरवठ्यासाठी पाणी शुद्ध करण्यासाठी कोणती प्रक्रिया करतात याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन क्लोरिनेशन लक्षात ठेवायचं क्लोरिनेशन कधी केलं जातं जे पाणी पुरवठ्यासाठी येणारं पाणी आहे त्या पाण्याला शुद्ध करण्यासाठी जी एक प्रोसेस केली जाते ती असते पहा क्लोरिनेशन पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न सहावा आहे बंगालमध्ये डॅश ही क्रांतिकारक संघटना कार्यरत होती पहा बंगालमध्ये कोणती कार्य क्रांतिकारक संघटना कार्यरत होती याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन अनुशीलन समिती ही जी आहे ही पश्चिम बंगालमध्ये क्रांतिकारकांची एक संघटना होती पहा लक्षात ठेवा अनुशीलन समिती त्या ठिकाणी ती कार्यरत होती पश्चिम बंगालमध्ये पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न सातवा आहे एकोणीसशे सहामध्ये मध्ये ढाका या ठिकाणी स्थापन झालेल्या मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण होते पहा या ठिकाणी मित्रांनो दोन प्रश्न विचारले जातात तर मुस्लिम लीग लक्षात ठेवा एकोणीसशे सहा साली मुस्लिम लीग स्थापन झालेली आहे आणि कोणत्या ठिकाणी आहे पहा तर ढाका या ठिकाणी स्थापन झालेल्या मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण होते याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर आगा खान हे जे आहेत हे मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष होते पर्याय क्रमांक एक उत्तर होईल प्रश्न आठवा आहे रायगड जिल्ह्यातील पाचाड या ठिकाणी डॅश यांची समाधी आहे रायगड जिल्ह्यातील ठिकाण आहे पहा पाचाड तर या ठिकाणी कोणाची समाधी आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन राजमाता जिजाबाई यांची समाधी आहे पहा रायगड जिल्ह्यामध्ये ठिकाण आहे पाचाड पर्याय तीन उत्तर होईल प्रश्न क्रमांक नऊ आहे सन अठराशे सत्तावन्नचा उठाव म्हणजे शिपायांची भाऊ गर्दी होय असं कोणी म्हटलं होतं पहा या ठिकाणी एक विधान केलेलं आहे अठराशे सत्तावन्नचा जो उठाव आहे तो म्हणजे शिपायांची भाऊगर्दी असं विधान कोणाचं आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक नर फाटक यांचं विधान आहे अठराशे सत्तावनचा जो उठाव झाला त्याला शिपायांची भाऊ गर्दी असं ते म्हटलेले होते नर फाटक पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न दहावा आहे पूर्ण आंदोलनचा नारा कोणी दिला होता पहा पूर्ण आंदोलन पूर्ण आंदोलनाचा नारा कोणी दिलेला आहे महत्वाचा प्रश्न आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर जयप्रकाश नारायण यांनी पूर्ण आंदोलन चा नारा दिलेला होता पर्याय एक उत्तर आहे प्रश्न अकरावा आहे महाराष्ट्राचे सर्वात जास्त क्षेत्रफळ कोणत्या नदीने व्यापलेले आहे महाराष्ट्र राज्याचे सर्वात जास्त क्षेत्रफळ कोणत्या नदीने व्यापलेलं आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तर गोदावरी नदी जी आहे ही महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्रफळ व्यापणारी नदी आहे पर्याय चार गोदावरी प्रश्न बारा आहे कृष्णा कोयना वेन्ना गायत्री आणि सावित्री या पाच नद्यांचा उगम एकाच ठिकाणी होतो ते ठिकाण कोणते आहे पहा मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे हा देखील नद्या आहेत कृष्णा कोयना वेन्ना गायत्री सावित्री या पाच नद्यांचा उगम जो आहे तो एका ठिकाणी होतो ते ठिकाण कोणते आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर महाबळेश्वर हे जे ठिकाण आहे या ठिकाणी कृष्णा कोयना वेन्ना गायत्री सावित्री या पाच नद्यांचा उगाम होतो ते ठिकाण आहे महाबळेश्वर पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेरा आहे दक्षिणेस सातमाळा अजिंठा डोंगर रांगा व उत्तरेस सातपुडा पर्वत यांच्या दरम्यान डॅश नदी वाहते पहा दक्षिणेला सातमाळा डोंगर सातमाळा अजिंठा डोंगर रांगा आणि उत्तरेला सातपुडा पर्वत यांच्या दरम्यान वाहणारी नदी कोणती याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर तापी नदी योग्य उत्तर असणार आहे लक्षात ठेवा पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक चौदा आहे कोकणात सर्वात जास्त लांबीची नदी डॅश आहे पहा कोकणातील सर्वात जास्त लांबीची नदी जी आहे लक्षात ठेवा मित्रांनो ती आहे वैतरणा पर्याय क्रमांक दोन तर कोकणातील ही प्रथम क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे आणि इची जी लांबी आहे पहा एकशे चोपन्न किलोमीटर एवढी लांबी आहे आणि ही जी नदी आहे नंतर ही अरबी समुद्राला जाऊन देखील मिळते लक्षात ठेवायचं आहे कोकणातील सर्वात जास्त लांबीची नदी आहे वैतरणा पर्याय क्रमांक दोन उत्तर आहे प्रश्न पंधरा आहे महाराष्ट्रात सर्वसाधारण नदी प्रणाली डॅश आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर पूर्ववाहिनी आपल्या राज्यामध्ये सर्वसाधारणपणे जर सांगायचं झालं तर नदी प्रणाली जी आहे ही पूर्ववाहिनी आहे लक्षात ठेवा पर्याय दोन प्रश्न सोळा आहे सरहद्द गांधी म्हणून कोणाची ओळख आहे किंवा कोणाला ओळखले जाते सरहद्द गांधी उत्तर आहे पर्याय क्रमांक चार खान अब्दुल गफार खान यांची ओळख आहे पहा सरहद्द गांधी सरहद्द गांधी म्हणून कोणाला ओळखलं जातं खान अब्दुल गफार खान यांना पर्याय चार उत्तर आहे प्रश्न सतरा आहे भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता आहे पहा भारतातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा जो आहे हा भारतातील सर्वोच्च क्रीडा प्रकार आहे लक्षात ठेवायचे हा प्रश्न आपल्याला जर दोन हजार एकवीसच्या आधी जर विचारला तर त्या ठिकाणी दोन हजार एकवीसच्या आधी असं उत्तर होतं राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार पहा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आहे हा भारतातील सर्वात मोठा क्रीडा पुरस्कार होता पण नुकतंच त्याचं नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार ठेवण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर आहे प्रश्न अठरावा आहे मित्र मेळावा ही संघटना खालीलपैकी कोणी सुरू केली पहा मित्र मेळावा संघटना कोणी सुरू केली याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन वी दा सावरकर म्हणजेच विनायक दामोदर सावरकर यांनी मित्र मेळावा ही जी संघटना आहे पहा मित्र मेळावा संघटना सुरू केलेली आहे विनायक दामोदर सावरकर यांनी पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न एकोणवीस आहे चंद्राचा किती टक्के पृष्ठभाग पृथ्वीवरून दिसू शकतो पहा चंद्राचा जो दिसणारा आपल्याला एकूण पृष्ठभाग आहे तो किती टक्के आहे म्हणजेच चंद्राचा किती टक्के पृष्ठभाग आपल्याला पृथ्वीवरून दिसतो उत्तर आहे पर्याय क्रमांक कर दोन एकोणसाठ लक्षात ठेवा एकोणसाठ टक्के एवढा चंद्राचा भाग आपल्याला पृथ्वीवरून दिसू शकतो प्रश्न वीस आहे पृथ्वीचा केंद्र भाग कोणत्या नावाने ओळखला जातो पहा पृथ्वीचा जो केंद्र भाग आहे त्याला कोणत्या नावानं ओळखले जाते याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्याला निफे असं म्हटलं जातं निफे कशाला म्हटलं जातं पृथ्वीचा केंद्र भाग पर्याय तीन उत्तर होईल प्रश्न एकवीस आहे कोणत्या संघटनेने बिल्ड बॅक बेटर वर्ल्ड म्हणजेच बी थ्री डब्ल्यू उपक्रमाचा प्रस्ताव मांडलेला आहे पहा उपक्रमाचं नाव आहे बी थ्री डब्ल्यू बी थ्री म्हणजे काय बिल्ड बॅक बेटर आणि डब्ल्यू म्हणजे आहे वर्ल्ड तर या उपक्रमाचा प्रस्ताव कोणी मांडला याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जी सेवन ग्रुप म्हणजेच ग्रुप ऑफ सेवन या संघटनेनं कशाचा बी थ्री डब्ल्यू बिल्ड बॅक बेटर या वर्ल्ड या उपक्रमाचा प्रस्ताव म्हणजे मांडलेला होता पर्याय एक उत्तर होईल प्रश्न क्रमांक बावीस आहे कोणत्या देशामध्ये ब्रेस्ट बंदर वसलेला आहे पहा ब्रेस्ट बंदर कोणत्या देशात आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर फ्रान्समध्ये येतं पहा लक्षात ठेवा फ्रान्स या देशामध्ये आहे ब्रेस्ट बंदर पर्याय तीन योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेवीस आहे कोणत्या देशाने सागरी सुरक्षेच्या संदर्भामध्ये टी टी एक्स ट्वेंटी ट्वेंटी वन लक्षात ठेवायचे टी टी एक्स दोन हजार एकवीस या आभासी त्रिपक्षीय बैठकीचे नियोजन आयोजन केले होते याच उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वरील सर्व तर पहा यामध्ये भारत श्रीलंका आणि मालदीव या माल तीनही देशांनी सागरी सुरक्षेच्या संदर्भामध्ये टी टी एक्स दोन हजार एकवीस या आभासी त्रिपक्षीय बैठकीचं आयोजन केलेलं होतं भारत श्रीलंका आणि मालदीवने प्रश्न सोळा प्रश्न क्रमांक चोवीस आहे कोणत्या देशाने सोळा जुलै दोन हजार एकवीस रोजी पहिले दोन एम एच सिक्स्टी आर मल्टी रोल हेलिकॉप्टर भारतीय नौदलाला सुपूर्द केले याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर अमेरिका या देशाने सोळा जुलै दोन हजार एकवीस या दिवशी पहिले दोन एम एच सिक्स्टी आर मल्टी रोल हेलिकॉप्टर भारतीय नौदलाला दिलेले होते पर्याय दोन आपलं उत्तर आहे या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचवीस भारताची पहिली विना चालक पॉड टॅक्सी सेवा या डॅश याला ग्रेटर नोएडासोबत जोडणार आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जेवार आंतरराष्ट्रीय विमानतळासोबत लक्षात ठेवायचंय विना पॉ विना चालक पॉड टॅक्सी सेवा जी आहे ही जेवार आंतरराष्ट्रीय विमानतळ याला ग्रेटर नोएडा सोबत जोडणार आहे पर्याय एक उत्तर होईल तर मित्रांनो हे होते पहा आपले पंचवीस जनरल नॉलेजचे प्रश्न या पंचवीस प्रश्नापैकी किती प्रश्नाचं उत्तर देता आलं मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला आपल्या ला ला लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच so, मित्रांनो मराठी नोकरी डॉट इन त्याची लिंक तुम्हाला मध्ये दिली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण बॅक टू बॅक एक ते दहा अशा आपण टेस्ट सोडवू शकता पोलीस भरतीसाठी आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र